छत्रपति हे सामाजिक कार्यकर्ते कसे, ज्या राजांनी आरक्षणाची खरी मूर्तमेढ रोवली, ज्या राजांनी सगळ्या जाती धर्मांना एकत्र आणलं, ज्या राजांनी जातीय व्यवस्था ही संपवण्याचं काम केलं, ज्या राजांनी तुमच्या सारख्या लोकांनी जे वेदोक्त काही भानगडी केल्या ते मिटवण्याचं काम केलं, ज्या राजांनी समता समानता आणि बंधुता प्रस्थापित केली, त्या लोककल्याणकारी राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांना आपण सामाजिक कार्यकर्ता म्हणतात। हा अतिशय शाहूराजांचा एका छत्रपतींचा अवमान आहे, तो एक शिवप्रेमी म्हणून आम्ही कदापिही सहन करणार नाही। माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या या आजच्या लिखाणाचा सर्वप्रथम निषेध करतो आणि त्यांनी तात्काळ महाराष्ट्रासमोर येऊन माफी मागावी, कारण आजपर्यंत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, संभाजीराजांना ज्यांनी विरोध केला, ज्या अनाजीपंतांची विचारधारा आजपर्यंत ज्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून जिवंत ठेवली, तीच आज माननीय देवेंद्र फडणवीसांच्या या लिखाणातून वक्तव्यातून अतिशय चुकीच्या पद्धतीनं व्यक्त झालेली आहे। आणि ज्या फडणवीसांना या महाराष्ट्राने मुख्यमंत्री केलं, आज राज्याचं विरोधी पक्ष नेते पद दिलं, आणि जो महाराष्ट्र फुलेशाव आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे त्याच छत्रपतींबद्दल हे जर असं लिखाण करत असतील, कारण एक राजा आणि राजाचं लोककल्याणकारी काम हे जर यांच्या डोळ्यात खुपत असेल तर हे निषेधार्ह आहे। फडणवीसांनी जे काही लिखाण केलं त्याचा मी निषेध करतो आणि तात्काळ त्यांनी महाराष्ट्राची समोर येऊन जाहीर माफी मागावी, अन्यथा कुठलाही शिवप्रेमी माननीय देवेंद्र फडणवीस असतील, भाजप असेल किंवा त्यांची संघ विचारधारा असेल, यांना माफ करणार नाही आणि यांना कुठलंही भीक घालणार नाही, हे लक्षात ठेवावं। आणि घडलेल्या घटनेचा परत एकदा तीव्र शब्दात जाहीर निषेध।